हे रंगीबेरंगी आणि आकर्षक केक बघून छोट्यांनाच नाही तर मोठ्यांनाही भुरळ पडेल. नाताळच्या तोंडावर नागपुरात विविध बेकऱ्यांमधून केकची धडाक्यानं विक्री सुरू असते. वॉलनट, चॉकलेट यासारख्या केक बरोबर प्लम केक आणि रम केकची मागणीही सर्वाधिक असते. कमसेकम 12 से 15 व्हरायटी केक्स बनते क्रिसमस टाइम में. और आसपास जैसे MP हो गया, सिवनी, छिंदवाड़ा और रायपुर, बलारशा, बिलासपुर, आजकल भोपाल और पूना साइड से भी काफी आ रहे डिमांड. नागपुरात सुमारे 100 बेकरी आहेत. प्रत्येक बेकरीत सुमारे 15,000 केकची विक्री होते. नागपूर व्यतिरिक्त अन्य जिल्ह्यातून, इतकंच काय, छत्तीसगड राज्यातूनही केकच्या खरेदीसाठी व्यापारी नागपूरला येतात. पहिला कसं होतं की ख्रिश्चन लोकच जास्त केक वापरायचे, पण आता सध्या म्हणजे हिंदू असले, मुस्लिम असले, सर्व जातीचे लोक हे केकबद्दल फार अट्रॅक्शन झालेले आहेत. केकची भुरळ ख्रिश्चन समाजासोबतच इतर धर्मियांनाही पडते. अर्थात हे केक नुसते पाहण्यात नाही तर प्रत्यक्ष खाण्यातही मजा आहे. अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.